उद्यापासून दुकानात नेहमीचे कपडे घालून जायचे. उद्यापासून कोट घालणं बंद. अगं पण आहो नी वैभ्या, तुला घालायचं का कोट? अरे प्रशांत, मी एकदा सांगितलं ना, उद्यापासून वैभव कोट घालणार नाहीये. जर तू उद्यापासून कोट घातलास ना, तर खबरदार हा वैभव. ठीक आहे, आता जर तू म्हणतेस तर नाही घालत मी कोट. पशा पशा काय म्हंटली काय म्हंटली? कोट घातलास तर खबरदार. परत एकदा कोट घातलास तर खबरदार. पशा पशा लका तू लय भारी आहेस बघ, पण मला एक गोष्ट सांग, तू तर कधी खोटं नाही बोलत ना, मग आज कस काय? दादानं मला सांगितलंय का कुणाचं चांगलं होणार असेल तर खोटं बोललं तर चालतं. वा 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 पशा लका, खरंच थँक्यू, तुने आज मला लई मोठ्या शिक्षेत न सोडवलंयस बघ. पशा आत्याबाई, वैभ्याच्या अंगावरचा तुम्ही दिलेला कोट कायमचा उतरवलाय, तसंच तुमच्या डोक्यात आमचं घर फोडण्याचं जे भूत आहे ते बी उतरवीन. हंजे आता लय भारी गंमत झाली वैभे. आता ऐकले मी सांगतो, गावची पुरी बघायला जातो वै दुकानात तुम्ही दोघ. असं काय बी नाही. काय रे, तुला पुरी नंबर मागतात वय? वैभे काय ऐकायचं नाही मला तुझं, सांगते थम. दाजी तुम्ही का पाणी भरून घेतलं? मी घेतलं असत ना. एवढंच काम केलं त्यात काय एवढं? अंजे कडईतून भाजी काढ, मी ताट घेऊन बाहेर जात. वय पण ताडे, माझं ह्यांचं ताट नको घेऊ. का ग, काय झालं? जेवायचं नाही का? जेवायचंय, पण आधी मला ह्यांना काढा द्यायचंय. काढा काय ग, तब्येत ठीक आहे ना त्याची? बरी आहे, पण आज जर ह्यांनी काढा नाही घेतला तर मला बाहेर झोपावं लागेल. बाहेर का झोपावं लागेल? काय ग नीट बोल की, आणि जेवणाचं काढायचा काय संबंध? अग हे राजच्याला लय घोरत्यात, माझी झोप होत नाही म्हणून ह्यांना काढा द्यायचाय मला. हा काढा घेतल्यावर अर्धा तास जेवायचं नसतं ना, मग ही एकटे कशी जेवतील म्हणून मी थांबते. आणि तुला कोणी सांगितलं असं काढा घेतल्याने घोरणं थांबतं? पप्पांनी, पप्पा म्हणले मला ह्या काढ्याने फरक पडतो. असं होय मग असल बाई. बाबू मेलो आता, एक खड्डा बुजवाय गेला आणि दुसरं खड्डा भगदड पडलं. अरे पशाला का, मला असं वाटतंय की आज आपल्याला अंगणातच झोपावं लागतंय. चल आपण जाऊन त्यांची माफी मागू. तायडे काय बी झालं तर मी आज ह्यांना काढा देणारच आहे. काय झालं भाऊजी? अंजीनं सांगितलंय आम्हाला काय ते. या कोंबडीनं दादा वहिनीला बी सांगितलं वय. आता
आता अंजी जे सांगल ते मुकाट्याने ऐकायचं काय? वहिनी अग ही बोलते तस काय बी नाही. अरे पण काढा प्यायला हरकत काय तुझी? काढा मला का कडू शिक्षा? मी काय एवढी मोठी चूक केली? आओ चूक कुठं भाऊजी, होत असं कवा कवा. आणि तुम्हाला तर सवयच म्हटल्यावर तुम्ही बी काय करणार? अग काय बी काय बोलती वहिनी, मला असली तसली सवय नाही. पण तू झोपल्यानंतर तू घोरतोस का नाही तुला कसं कळणार? दाजी आता तुम्हीच सांगा यांना. या कोंबडीनं चांगलाच बदला घेतला. काड्याच्या नावाखाली आज बी मला उपाशी ठेवतीये वाटतं. भाऊजी अहो घोरण्यामुळे काय त्रास होतो ते मी भोगते. त्यामुळे अंजीचं म्हणणं पटतंय मला. अंजे प्रशांत भाऊजींना काढा लागू पडला तर थोडा तुझ्या दाजींना बी दे. ते आपण नंतर बघू. पण काढा घेतल्यानंतर जेवा नक्की, असे झोपू नका कळलंय का? आपल्या घरात ना प्रत्येकाला वेगवेगळे नियम आहेत. ती अंजू प्रशांत सोबत सेपरेट जेवायचं म्हणून काढ्याचं खोटं कारण देते. मी अगं ती खरं पण बोलत असते. वैभव तुझ्यापेक्षा ना तो प्रशांत परवडला. तो किमान अंजू तो ऐकून तरी घेतो. आपल्या घरातले नियम पद्धती तिला शिकवायला नाही जात. तुझं नाव नी काही असतं बरं? हो माझंच काही असत. वैभव तुला घरात जी पार्शालिटी चालली आहे ती दिसत नाही का रे? मी काय झालंय तू? भूक लागली आहे का? तू थोडस खाल्लंस ना तर तुला बरं वाटेल बघ. आपण एक काम करू, आपण जेवून घेऊ आणि मग हवं तर याच्यावर बोलू, शांतपणे बोलू. वैभव मी काय बोलते हे तुला कळत नाहीये का? आपल्या घरातले सगळे स्वतःच्या मनाप्रमाणे वागताय. मग मी काही केलं तर मी चुकीची. मागच्या वेळी आपण कॅन्डल लाईट डिनर केलं होतं तेव्हा काय झालं होतं आठवत आहे ना? घरातले सगळे नियम फक्त मलाच लागू होतात का रे? आणि आपले दादा ते कुणालाही न विचारता 50,000 रुपये दान करतात ते चालत? मी पाया पडतो मी तुझ्या, जरा शांत राहा ना प्लीज. आणि हे बघ अवनी, मला जेवताना अजिबात चिडचिड नको. वैभव मी तुला अवनी वहिनी वैभ्या जेवायला चला. तुम्हाला का शिक्षा देते माहितीये मला? गप गुमान काढा पी. कारलं कोरफड दुधी घालून लय मेहनतीने बनवलाय. कारलं कोरफड दुधी बाबो वय. आणि हा काढा पिल्यावर तुला जेवावं असं वाटणार नाही, तरी बी जेवावं लागल. नाही घोरणार पण योग काढा यावा लागल. गप गुमान पी. चुकून घोरलं तर नाकाला चिमटा लाव, नाही तर लात घालून उठव. पण हा काढा नको देऊ. हे बोलले ना घे. अंजी हा काढा तर कडू आहे माहितीये, तरी पी संपून टाक. कडू नाहीये काळ. जसा आहे तसा पी. आणि लवकर ये, मी जेवण गरम करते. काढा सगळा संपवायचा, फेकायचा नाही. बाबू
भांजीच्या हातचं कारलं बी मला गोड लागायला लागलंय. डोशे बस जेवायला. हात डोशे केले बस म्हणलं ना. गे खा. मला माहिती काल तुला माझ्यामुळे उपाशी झोपावं लागलं. सॉरी पशा. घे खा. अंजी घरात काय जरी बनलं तरी आपण समधी मिळून खातो. मग काल तू सोडून समध्यांनी डोसा खाल्ला होता, आता तू खा. आणि आज परत समध्यांसाठी डोसे करायचे म्हणजे वाट लागल माझी. अग पर त्यांना कळलं तर त्यांना वाईट वाटल ना. तू नको टेन्शन घेऊ. मी आहे ना, मी उद्या समध्यांची माफी मागते. तू खा. तुझ्या मनात माझ्या बद्दल राग नाही ना. मी जे आवनीला बोलत होतो ते मला माहिती. वैभव भाऊजींनी कोट घालू नये म्हणून तू खोटं सांगितलं ना. मी ऐकलं होत. समज डोकं चांगलं चालत रे तुझ. डोसा संपला, थांब मी आणते. करू नये ते सारे काही तुझ्यासाठी करते. ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासात आले. नेमके सांग ना काय नाते तुझ्या माझ्यात आले. हरवनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुण तो काजी तुझ्यासाठी जुलतो. उगाच मागे मागे तुझ्या बिर बिरतो. काजीव तोळा तोळा तुझ्यासाठी जुलतो. उगाच मागे मागे तुझ्या बिर बिरतो. पशा हे पशा इकडे ये. स्वयंपाक घरात जेवतोय. पशा लेका अरे असून काकाची तब्येत लई बिघडली. हॉस्पिटलला न्यायचं म्हणतात. तुझा तात काढ लवकर. उचल पुढे आलोच. ये अंजी पोट भरलंय माझ. आणि थँक्यू माझ्यासाठी तू डोसं बनवलं. दोघ जण आज जेवले नाहीत. अंजीनं प्रशांत भाऊजींना आज भी उपाशी ठेवलं का काय? तुला डोस
अक्षरश खायला जबरदस्ती केली म्हणून तरच झालं का? थांब, मी तुझ्यासाठी गरम पाणी आणि वहा आणते. नको. अरे बरं वाटल तुला, आताच आणते. दिसभर बिचारी काम करून दमती, अजून माझ्यामुळे तरस. तू काय काळजी करू नको, सकाळच्याला वाटल बर. मी बी तेच विचारणार होतो. अरे दादा, पशाचं पोट बिघडलंय, सकाळपासून नुसतं याचा करतोय. काढा पचला नाही वाटतंय. काढा अहो, अंजीनं त्यांना घोरण्यावर उपाय म्हणून काढा दिला होता. काय बी करता असं कुठं होत वय? अरे कुठे पशा? अगं पशानं संडासाच्या इथेच सकाळपासून आपलं घर बनवलंय, तिकडेच पेऱ्या मारतोय. घेऊन चल मला त्याच्याकडे. सर पशाला सांग आज घरीच आराम कर, दुकानात येऊ नको म्हणून सांगितलंय म्हणून सांग. चल चल दादा निघूया. चल सर येतो. भाऊजी आज कोर्ट कुठे आहे? आजपासून कोर्ट नाही वहिनी, आजपासून कोर्टाला सुट्टी. चल. सरे. अगं सरे. आओ मामा. कशी आहेस रे? एकदम मस्त. तुम्ही कसे काय आलात अचानक? बसा ना, मी चहा आणते. अगं सहजच आलो तुम्हा सगळ्यांना भेटायला. कसे आहेत सगळे? जमदे एकदम ठीक. या. आणि मामी कशा आहेत? तिला काय होतंय? तिचं आपलं चाललेलं असतं काहीतरी. आणि असं बी घरी कुठं असते ती? म्हणजे कसं आहे, आजकाल आत्याबाईंच्या बंगल्यावर वाऱ्या चालू असतात ना तिच्या. आत्याबाईंकडं? हा, आम्ही ते पिकनिकला गेलो होतो तेव्हा मैत्री झाली असेल. बर, अंजी प्रशांतराव कुठे समजे? आहेत की भाऊजींचं पोट बिघडलं, तुम्ही सांगितलेला काढा पचला नाही वाटत. मी दिलेला काढा वय अंजीनं कालच करून दिला, घोरण्यावर काहीतरी उपाय म्हणून. पण मी तर अंजीला कुठलाच काढा दिलेला नाही. म्हणजे अंजी माझ्याशी खोटं बोलली? काय मामा, तुम्ही कवा आलात? हे काय आता झालं? वहिनी औषध दे ना, पोट परसापटीला गेले. बसा. अरे त्यापेक्षा आपण त्यांना डॉक्टरकडे नेलं तर? नाही नको, वहिनीनं औषध दिलं की वाटल बरं. ठीक आहे, गरम पाण्याच्या घोट्याबरोबर मेथीच दाणी घ्या. काल रात्री नीट जेवला होता ना तुम्ही? वय अंजीने डोसं केलं होतं.
अहो नाही नाही, परवाचं नाही कालचं विचारते. अगं अंजनं काल माझ्यासाठी परत डोसे केले होते, बरं ती तुला सॉरी नाही बोलली. म्हणजे अंजनं हे बी लपवलं माझ्यापासून. बरं प्रशांतराव, आमच्या अंजनी कुठला काढा दिला होता तुम्हाला? अहो मामा काढा नव्हता, गोड सरबत होत, उगा टेन्शन दिलं अंजनं. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.